नवी मुंबई आवाज आणि जीएस सिने एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच नवी मुंबई डान्स चॅम्प या नव्या डान्स रियालिटी शोचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी वाशिच्या विष्णुदास भावे नाट्यगृह येथे करण्यात आली आहे. नृत्य केलेल्या आणि स्थानिक कलाकारांना या माध्यमातून मंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवी मुंबई आयडल या आवाजच्या सिंगिंग कॉम्पिटिशन नंतर हा एक नवीन उपक्रम जीएस एंटरटेनमेंटच्या सहकार्याने आयोजित करण्याचं ठरलंय, ज्याचं ग्रँड लॉन्चिंग येथे मोठ्या उत्साहात पार पडले. दिल मचलने लगता है जब बजता है दिल का तराना, जब साथ है तुम्हारा तो है जीने का बहाना, आ जाओ क्या है घबराना. झूमेंगे ऐसे हवा में बैंग बैंग, नाचेंगे चमके आसमान में बैंग बैंग. नवी मुंबई डांस चैंप, नवी मुंबई डांस चॅम्प्स, नवी मुंबई डांस चॅम्प्स. ही स्पर्धा शहरवासियांसाठी पर्वणी ठरेल असा विश्वास सर्वच मान्यवरांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय चौगुले, आवाजचे डायरेक्टर संजीव गुप्ता आणि महेश लाल, तसंच मुख्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार मयुद्दीन जेट्टी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड तस्नीम जेड्डी यांसह सिने अभिनेत्री योगिनी चौक आणि जीएस सिने एंटरटेनमेंटच्या प्रोप्रायटर वनिता गडदेराजे आदी मान्यवर उपस्थित होते. नव्या मुंबईला अगोदरपासूनच कला क्रीडा ह्याचा वारसा आहे आणि त्या वारसाच्या माध्यमातून असं काय बोलून चाललं तर, पण एक नवी मुंबई महानगरपालिका आहे, महानगरपालिका त्याच्या माध्यमातून कला क्रीडा या माध्यमातून त्यांना प्रोत्साहित करतच असते. पण त्यातल्या त्यात असे एन जी ओज आहेत, ह्यासुद्धा तुमच्यासारखं तुमचं मीडिया आहे, ह्यांच्या माध्यमातून पण एकत्र येऊन चांगला कार्यक्रम करता येतो आणि ते चांगला कार्यक्रम तुम्ही करतात. नवी मुंबई आवाज जे चॅनल आपण चालू केलं आहे ते नवी मुंबईमध्ये जे टॅलेंट आहे त्यांच्यासाठी, त्याच्या उभारण्यासाठी जे टॅलेंट आहे त्याच्यामध्ये, जे लहान पोरांमध्ये किंवा जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये, तर आपण नवी मुंबई आयडल जे चालू केलं आहे त्याच्या थ्रू आपण जे सिंगिंगमध्ये खूप आपल्याला चांगला हे मिळेल आहे, प्रतिसाद मिळेला आहे लोकांचा. लोकांनी खूप सारा हे केलं आहे, सरावला चॅनलला की भाई खूप चांगला आहे आणि खूप लोकांनी चांगले चांगले गाणे घातले आणि जेवण एक 4.5 वर्षात लहान मुलगांनी पण एकदम हे चांगले गाणे घातले. तर आपण हे जेव्हा हे मॅडम आले आमच्याकडे, वनिता मॅडम, की आता त्यांच्या डान्सच्या हिशोबाने एक नवीन प्रोग्राम त्यांना ऑर्गनाईज करायचे, तर आपला जे प्लॅटफॉर्म आहे, जे आपलं नवी मुंबई चॅनलचा जे प्लॅटफॉर्म आहे, आम्ही त्याला आपण बोलू की आम्ही सपोर्ट करणार त्यांना ते चॅसच्या, आणि हे जे प्रोग्राम्स होईल ते प्रत्येक नोटच्या हिशोबाने होईल. सानपाडा आहे, नेरूल आहे, वाशी आहे, प्रत्येक नोडमध्ये कॉम्पिटिशन होणार आहे आणि नवी मुंबईमध्ये मला खात्री आहे एवढा टॅलेंट आहे ना की आपल्याला बाकी कुठे जायची गरज नाही. सबसे पहिले नवी मुंबई आवाज, नवी मुंबई आवाज हे चॅनल हमेशा नए नए लोगों को चांस देते रहा है और एक ऐसा प्लेटफॉर्म है जो छुपे हुए टैलेंट्स नई मुंबई में, नई मुंबई में हमारे इतने छुपे हुए टैलेंट्स हैं, वो टैलेंट्स को बाहर निकालने का काम नई मुंबई आवाज़ ने किया. जैसा नई मुंबई आइडल के नाम से अभी प्रोग्राम चल रहा है और वो बहुत ज़्यादा फेमस हो गया है और वो फाइनल स्टेज पर है, 17th को उसका फाइनल है, फिनाले है. उसी तरह से अभी हमने सोचा कि एक नई मुंबई आवाज़ बच्चों को हम लोग ने, बच्चों को, बड़ों को और बुज़ुर्गों को, सबको हम लोग ने, उसमें कोई एज लिमिट नहीं था नई मुंबई आइडल में, लेकिन अभी इसमें एज लिमिट है. इसमें बच्चों का डांस कॉम्पिटिशन है, इसमें ग्रुप डांस है, इसके अंदर सोलो डांस है. तो अभी ग्रुप डांस में बहुत सारे नोड वाइज हम लोग ने इसमें पार्टिसिपेंट्स किए, जैसा वाशी नोड हो गया, सानपाड़ा नोड हो गया, जूगाव, एरोली, ऐसे अलग अलग नोड से डांसर्स आएंगे, सोलो डांस होगा, ग्रुप डांस होगा. तो आज प्राइज डिस्ट्रीब्यूशन का काम किया हमने, सब ग्रुप डांसर्स जितने भी ग्रुप डांस हुए, तो मैं मेरे तरफ से और नई मुंबई आवाज़ की तरफ से हमारे जो प्रोग्राम अभी जो चल रहा है उसको मैं हार्दिक शुभेच्छा देना चाहूँगा और बच्चों को बेस्ट ऑफ लक देना चाहूँगा इसमें. या सोहळ्यास उपस्थित मान्यवर तथा सिने अभिनेत्री योगिनी चौक या नवी मुंबई डान्स या आगामी स्पर्धेसाठी सेलिब्रिटी जज म्हणून आपलं योगदान देणार आहेत, ज्यांनी जीएस आणि नवी मुंबई आवाजच्या उपक्रमाचे कौतुक करताना त्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलंय. ऑफकोर्स आवाजचे तर खरंच मनापासून आभार मानायला हवेत की मुळात त्यांनी हे पाऊल
म्हणजे ही जी कल्पना आहे या विचाराला त्यांनी पुढे घेऊन जाण्यासाठी आवाजचा खूप मोठा सहभाग आहे. त्यामुळे आवाजचं तर खरोखर खूप खूप धन्यवाद, कारण अशा चांगल्या कामांसाठी ना खरोखर नाही कोणी पटकन पुढे येत. पण कुठलाही स्वार्थी हेतू न घेता केवळ नवी मुंबईच्या मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून जे काही आवाजने खूप मोठं पाऊल उचललंय, त्यामुळे त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा. नवी मुंबई डान्स चॅम्प या आगामी स्पर्धेसाठी 15 एप्रिल ते 10 मे या कालावधीमध्ये ऑडिशन घेण्यात येतील. त्याविषयीची सविस्तर माहिती जीएस एंटरटेनमेंटच्या प्रोप्रायटर मनिता गडदे राजे यांनी दिली. हो निश्चितच, मी नवी मुंबई आवाजच्या संपूर्ण डायरेक्टर टीमचे या ठिकाणी आभार मानते. आपले मोहिद्दीन जेड्डी सर आहेत, महेश लाल सर आहेत, संजीव गुप्ता आहेत, आपल्या तस्नीम मॅडम आहेत, की खऱ्या अर्थाने मी एका त्यांना फक्त एका कव्हरेजच्या निमित्ताने मी गेले होते की असा एक कार्यक्रम मी घेते तर मला आपल्या नवी मुंबई आवाज चॅनलचा कव्हरेज मिळेल का, आणि मला एक असा रियालिटी शो माझ्या माइंडमध्ये होता तो मी त्यांच्याशी डिस्कस केला. आणि मॅडम आणि सरांचं खरं जेडीआय मॅडम आणि जेडी सरांचं या ठिकाणी विशेष आभार आहे की त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये मला सांगितलं की तुमचं जे काही काम आहे, तुमचं जे काही ध्येय उद्देश आहे, त्यांना नक्की नवी मुंबई आवाज चॅनल पाठिंबा देणार आहे. आणि तुमचं जे स्वप्न आहे किंवा तुमची जी इच्छा आहे ती निश्चितपणे बरेच नाही, आपण सगळ्याच नवी मुंबईच्या कलाकारांना आपण एक असं व्यासपीठ देऊ आणि नवी मुंबई डान्सच्या माध्यमातून आज आपल्या सर्वांच्या समोर ते उभं आहे. नवी मुंबईतील सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता अशा प्रकारच्या कार्यक्रमांची खऱ्या अर्थाने गरज आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबई आवाज वाहिनीने पुढाकार घेत हा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भगतसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.